आज हा कल्याण पश्चिम मधला सर्वात जास्त रहदारीचा चौक असलेला खडकपाडा चौक गेल्या यापूर्वी पण 2-3 महिन्यापूर्वी आम्ही असंच आंदोलन केलं होतं तेव्हा कुठे डागडुजी झाली होती, आता हा मृत्यूचा सापळा झालेला आहे। ह्या खडकपाडा चौक म्हणजे मृत्यूचा सापळा, रोजचे अपघात म्हणजे आता ही परिस्थिती ज्या ठिकाणी तुम्ही पाहतायत, प्रत्येक चौकाच्या प्रत्येक ठिकाणी असे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवतात आणि या ठिकाणी फाईन लावतात। आमच्या रिक्षा चालकांचं एखाद्याचं चाक फुटलं आहे, सगळं झालं, मग यांना रस्ते तुम्ही चांगले देऊ शकत नाही तर फाईन का लावतात? आणि स्मार्ट सिटीच्या गोष्टी करणाऱ्या प्रशासनाला हे कळत नाही का, ह्या खड्ड्यांना जो जबाबदार आहे त्याच्यावरती का गुन्हा दाखल होऊ नये मृत्यू याचा? ह्या सगळ्या घटनेला जो कोणी अधिकारी जबाबदार आहे त्याच्यावर जर कारवाई होणार नसेल तर या असे खड्डे तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतील, लोकांचे जीव जातील आणि ह्या जीवितहानीला फक्त अधिकारी वर्ग जबाबदार आहे आणि संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी। 24 तासाचा आम्ही वेळ दिलेला आहे, 24 तासात जर यांनी दखल घेतली नाही या चौकाची तर आम्ही या ठिकाणी पुन्हा मोठं जन आंदोलन करू।